प्रिय निसर्गा, तुला तर माहितीच आहे की तू माझ्यासाठी काय आहेस। वारंवार सतत सारखं तुला सांगत आलोय। ह्युमन सायकोलॉजीचा भाग म्हणून जर आपण पाहिलं तर आपलं मन आपल्याजवळ जे नसतं त्याच्याच मागे धावतं। आता म्हणून मी तुझ्या मागे धावतोय असं आहे का? किंवा मी तुला म्हणत असतो की मी रात्री जागलो बरं, झोपच नाही आली। सतत मनात तुझाच विचार होता। तू पहिली आहेस जिच्यासाठी डोळ्यातल्या आसवांना मोकळं व्हायचं कारण मिळालं। आणखीनही म्हणतो की तुझ्या फोनची वाट बघतो, तुझी वाट बघतो। ज्या दिवशी बोलणं होत नाही तो दिवस दिवसासारखा जात नाही, त्याची काळरात्र होते। आता हे सर्व तुला सांगत असतो मी माझ्याशीच बोलताना। पण यावर आजतागायत तू काहीच नाही बोलली ग। जसं काही तू माझ्या त्या सांगण्याला मला आणि शेवटी माझ्या प्रेमालाच इग्नोर करतेस। तू मला म्हटली होतीस की तू मला सोबत हवा आहेस आयुष्यभर, पण तू आजवर कधीच म्हटली नाहीस मी कायम सोबत असेल तुझ्या। तुला झालेलं दुःख, तुला आलेलं रडू, अगदी तू काही खाल्लं नाहीस हेही जाणवतं मला। फील होतं, व्याकुळ होतं ग मी, माझं लक्ष नाही लागत कशात। असं वाटतं की आता तुझ्याजवळ असतो तर जबरदस्तीनं का होईना पण खाऊ घातलं असतं तुला। पण नंतर लगेच विचार डोकावतो की कोणत्या हक्कानं तुला जबरदस्ती केली असती मी, खा म्हटलो असतो, रात्री झोपलो नाही, खाल्लं नाही, रडलो मी, हे जेव्हा सांगतो त्यावर आजपर्यंत तुझा आधार नाही ग मिळाला। तुझ्या हृदयातील ती कालवा कालव नाहीच जाणवली कधी। आता हे साहजिक आहे, कारण जे मला वाटतंय ते तुला वाटत नाहीच हेही माहिती आहेच की मला। तरी या एकतर्फी प्रेमात मी वाट बघतोच की कधीतरी तू म्हणशील मी आहे रे सोबत कायम। आता हे सर्व एकाच गोष्टीसाठी लिहिलंय बरं, की तू इग्नोर नको का करत जाऊस। फार वाट बघतो मी तुझ्या आधाराची, कारण तू आधार आहेस जगण्यातला, नाही का?